पुढच्या बातमीकडे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर घरी बसा अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधलाय हजारो कोटी रुपयांची कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपतींची नावं केवळ देशाची बदनामी होते म्हणून जाहीर केली जात नाहीत सातव्या आयोगासाठी तीन टक्के नोकरदारांना वर्षाला एक लाख पंधरा हजार कोटींची वाढ देता मात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास टाळाटाळ करणारे मोदी पुढच्या वेळी मतं मागायला येतील तेव्हा देशातील बासष्ट टक्के शेतकरी त्यांना जाब विचारेल त्यामुळं एकतर कर्जमुक्ती करा नाहीतर घरी बसा हेच म्हणावं लागेल असा सणसणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय भीमनगरमधील कर्जमुक्त परिषदेत राजू शेट्टी बोलत होते आता कर्जमुक्ती मुद्द्यावर कोणाशीही संघर्ष करण्यास आपण तयार असल्याचं सांगत यासाठी देशभरातील सर्व शेतकरी संघटनांनी एकत्रित हा लढा उभारला असून वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागू असं शेट्टींनी स्पष्ट केलं